नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्वाची बातमी. मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमित शहांची. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय. महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल. 2024 महायुतीचं सरकार येईल. काळ्या दगडावरची पांढरी रेख, असं शहा म्हणाले. तर 2019 एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचं आहे, असं शहांनी म्हटलंय. तर उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपलेला आहे. मराठी हिंदू मत सोबत नसल्यामुळे त्यांच्या रॅलीमध्ये हिरवे झेंडे नाचतायत, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर खोचक निशाणा साधलाय. 2024 महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेख. 2019 एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचंय. महाराष्ट्रात भाजप महायुतीचं सरकार येणार, शब्द देतो. महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल, अनुभवावरून सांगतो. निराशेला गाडून कामाला लागा. राहुल गांधींनी किती निवडणुका जिंकल्या? लोकसभा निवडणुकीतील 6 लोकसभा अशा आहेत जिथं 6 विधानसभांपैकी 5 ठिकाणी आपल्याला बहुमत होतं. केवळ एका विधानसभा मतदारसंघातील बहुमतामुळे विरोधक जिंकले होते. त्यामुळे 6 लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभांपैकी 5 विधानसभा आपण जिंकू आणि ते 1 विधानसभा, याचा अर्थ समजला. महाराष्ट्र प्रदेश जी योजना आखेल ती कार्यान्वित करा. मंडळ आणि वॉर्ड स्तरावर राज्य सरकारच्या योजना पोहोचवा. आपली विचारसरणी असलेल्या मतदारांना मतदानासाठी उतरवा. शहांच्या उपस्थितीत फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. 3 कोटींहून अधिक सरकारचे लाभार्थी, त्यांची मतं मिळाली तर आपलं सरकार पुन्हा येईल. उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलेला आहे. मराठी आणि हिंदू मतं सोबत नसल्यानं ठाकरेंच्या रॅलीत आता हिरवे झेंडे नाचतात. पण अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका. अति विश्वास ठेवू नका, गाफील राहू नका. सरकारनं केलेल्या कामांमुळे लोक आपल्या सोबत आहे. त्यांची नेहमीची पद्धत आहे की हळूहळू हळू तो कसा क्रोकोडाईल सगळ्यांना गिळत जातो, तर तसे गिळत जाणार सगळ्यांना. ओरिसात कोणाबरोबर गेले, साफ करून टाकला त्याला. KCR बरोबर होते, KCRला साफ करून टाकला. नंतर इथे YSR बरोबर होते, YSRला साफ करून टाकला. इथे शिवसेनेला बाजूला ढकलून दिलं. ती त्यांची सवय आहे. मित्र म्हणायचा असा बगलेत घ्यायचा आणि कडक इथलं आडबडून टाकायचं. लोकसभा निवडणुकीमध्ये वोट जिहाद पाहायला मिळाला, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. धुळ्याच्या जागेवर मालेगावच्या मतांमुळे परिणाम झाला, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटले. संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, असं देखील फडणवीसांनी म्हटलं. तर वोट जिहाद म्हणजे काय हे फडणवीसांनी स्पष्ट करावं, असं संजय राऊतांनी म्हटलंय. निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला. वोट जिहाद काय अर्थ आहे वोट जिहादचा? वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो. धुळ्यासारखी जागा, ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो. वोट जिहाद केला म्हणजे काय असतं जरा विचारा. जरा त्यांच्या तोंडात सध्या जिहाद फार येतोय. त्यांनी कुठे दुसरीकडे तलाक वगैरे देतात का निकाह करतात कोणाशी? जिहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला. तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात, भ्रष्टाचारी, मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांशी निकाल लावलात बोलू का? हे जे सध्याचे गृहमंत्री आहेत, सध्याचे म्हटलं थोड्या दिवसाचे असल्यामुळे, शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिवाजी महाराजच त्यांना माहिती नाही. आता मुसलमानांना वोट जिहाद म्हणायचं असेल, त्या महाराष्ट्रातला गृहमंत्री या पद्धतीचं वक्तव्य करत असेल, ते महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी या वाक्याची. तुमचे काही आमदार एका धर्माला शिवा देत निघालेले, अगदी चाललं गेले महाराष्ट्रामध्ये. तर शरद पवार गट मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये नाही. खासदार सुप्रिया सुळे यांनी हे मोठं वक्तव्य केलंय. मुख्यमंत्रीपदासंदर्भात शरद पवारांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये नाही, हे स्टेटमेंट मी पवार साहेबांचं ऐकलेलं आहे.
तुम्ही काही वेगळा तुम्हाला माहिती असेल तर मला माहिती नाही त्याची. पण रोहित पवार जर होणार असेल मुख्यमंत्री तर काय तुमची प्रतिक्रिया असेल? आवडेल जर राष्ट्रवादी काँग्रेसच रेसमध्ये नाही मुख्यमंत्र्याच्या तर मी उत्तर कसं देणार याचं. आणि आमचे नेते पक्षाचे आदरणीय शरद पवार आहेत. शरद पवार साहेबांनी स्टेटमेंट केलं की आम्ही मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये नाही. आदरणीय पवार साहेबांनी ऑलरेडी एक स्टेटमेंट केलंय, मी पक्षात इतकी मोठी नाही आहे. धर्मवीर 2 चित्रपट म्हणजे विधानसभा प्रचाराचा एक भाग. कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं. स्वच्छ चारित्र्याचा उमेदवारच लोकांसमोर आणावा असं शरद पवार यांनी म्हटलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे जनतेला फटका सहन करावा लागला असंही पवारांनी म्हटलंय. संभाजीराजेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले असं हाकेंनी म्हटलेलं आहे. पुण्यातील कालच्या वादानंतर लक्ष्मण हाकेंनी गंभीर आरोप केलाय. संभाजीराजे भोसलेंना आम्ही राजे मानणार नाही असं देखील हाके म्हणाले. लक्ष्मण हाकेंनी दारू पिऊन वाद घातल्याचा दावा. सार्वजनिक ठिकाणी धमकावल्याचाही आरोप. संभाजीराजेंबद्दल केलेल्या वक्तव्यावर विचारल्यानंतर दमदाटी केल्याचा आरोप. तरुणांनी हाकेंना कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिलं. लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं, रिपोर्टमधून प्राथमिक माहिती. मला डाऊट असता तर मी टेस्ट केली नसती, लक्ष्मण हाकेंचं उत्तर. या माणसानं माझ्या अंगावरती मारेकरी घातले. अरे तुम्ही मेंढपाळाच्या पोराला, एका धनगराच्या पोराला एकटं गाठता? तुमच्यात जर धमक असेल ना आडवं या आडवं, अरे भेकडा नो, पळून काय गेला मग? संभाजी भोसले आम्ही राजा मानणार नाही, कारण राजा छत्रपती शिवाजी महाराज होते. राजा राजर्षी शाहू महाराज होते. महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या एका मेंढपाळाच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरावरती भ्याड हल्ला करायला लावणारा हा राजा असू कसा शकतो? मला जर काही डाऊट असता, मी जर तशी काही चुकीची गोष्ट केली असती तर मी ब्लड दिलं नसतं, मी युरिन दिली नसती. कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी बोलत नाही असं मनोज जरांगे म्हणाले. कुणाला विरोधक मानत नाही आणि मानला तर सोडत नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. लक्ष्मण हाकेंच्या प्रश्नावर मनोज जरांगे यांनी ही प्रतिक्रिया दिली. तर तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, चौकशी सुरू झाली आहे. लक्ष्मण हाकेंच्या प्रश्नावर मंत्री शंभूराज देसाई यांनी हे उत्तर दिलंय. मी कोणाला विरोधक मानत नाही, कधी ज्याला मानायचं आहे त्याला सोडित नाही. त्यामुळे कालच सांगितलं ते वैयक्तिक कोणाच्या जीवनात मी नाही पडत. वैयक्तिक जीवनात मी हे कालच सांगितलं की मी पडत नाही, मला ती सवय बी नाही, आपले संस्कारच नाहीत. त्यामुळं आपण कोणाला विरोधक मानलं नाही आणि वैयक्तिक जीवनात कोणाच्या पडत नाही, कोणा तिकडं काही होऊ, मला तशी देणं घेणं असतं. ते ज्याचं त्याचं करणे, जशी करणे तसं भरणं म्हणते, ती ज्या त्याचं फळ जो तो भोगत असतो. आता पोलिसांचं काम आहे. मराठा आंदोलन किंवा काही कार्यकर्त्यांना वाटलं की कोणतरी मद्यप्राशन करून आम्हाला शिवीगाळ करते, त्यांनी तक्रार केली, पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हे बघा, कुणी बिलकुल कोणाला बदनाम करण्याचं काही कारण नाही, ना ओबीसी समाजाला ना मराठा समाजाला. जी तक्रार आली ती दाखल केली, त्याची चौकशी सुरू झाली. आता चौकशी अधिकाऱ्याला ते किंवा ते मेडिकल रिपोर्ट येऊ द्या ना, तो आल्यावर मग बघू. तर समितीनं अहवाल दिला तो सरकारच्या मताप्रमाणे दिला असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. मराठा कुणबी एक नाही असं सरकारने समितीला सांगितलं असावं असं जरांगे म्हणाले. तर शिंदे समितीमुळे 2.5 लाख कुणबी नोंदी दिल्या असं मंत्री शंभूराज देसाईनी म्हटलं. सोप्या पद्धतीनं कुणबी दाखले देण्यासंदर्भात शिंदे समितीचा अहवाल आहे असं देसाईंनी म्हटलंय. अहवाल दिला हा सरकारच्या म्हणण्याप्रमाणे दिला असं आम्हाला वाटतं, सरकारच्या मताप्रमाणे दिला. मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध होऊ द्यायचं नाही असा अहवाल द्या. बहुतेक समितीला असलं असं म्हणलं असावं म्हणून दिलाय. तुम्ही नोंदी शोधल्यात समितीनं, त्याच्यात कसा अहवाल दिलाय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिला. तुमची इच्छाशक्ती असली तर मराठ्यांच्या नोंदीसह मराठा हा कुणबी असल्याचं आता सिद्ध होतं. मग कसं दस्तऐवज मानता तुम्ही? ज्या नोंदी देवस्थानाकडं त्या समितीकडे दिल्या आणि त्या समितीकडेच द्यायच्या असतात. समिती त्याला कायद्याचा आधार देत असती, समिती त्याला मूळ आधार देत असती नोंदी असलेल्याचा. देवस्थानकडचे पुरावे सगळे समितीनं घ्यायचे आणि समितीनं ते अधिकृत मानायचे, कारण ते हजारो वर्षापूर्वीचे. मग ते खोटं आहे तर मग तिथं अस्तित्वात असणारं संस्थांमधलं सगळंच खोटं आहे की काय? मग असं म्हणायचं की काय तुम्हाला? तिथला असणारा डाटा रेकॉर्ड हा खोटा आहे, याला आम्ही अधिकृत करू शकत नाही, हजारो वर्षापूर्वीचा. मग तिथं असणाऱ्या वस्तू हजारो वर्षापूर्वीच्या, ह्या पण खोट्या सिद्ध करताय की काय तुम्ही?
असणारा रेकॉर्ड त्याला तुम्ही ग्राह्य धरत नाहीत, समित्या कशाला असतात मग, आयोग कशाला असतात मग? कुणबी नोंदी सापडलेल्यांना अधिक सोप्या पद्धतीनं कसे दाखले देता येतील? म्हणजे एक 8-10 पुरावे आधी ग्राह्य धरले जायचे, आता ते 42 वरती नेले. म्हणजे जस्टिस शिंदे समिती गठीत झाल्यानंतर जे मिळत नव्हते ते 2.5 लाख दाखले दिले आपण, कुणबी नोंदी शोधल्या, त्यामुळे अधिक सोपं कसं करता येईल, अधिक सुलभ कसं करता येईल दाखले देण्याचं काम, असे निष्कर्ष त्या समितीच्या अहवालामध्ये आहेत. आणि आता बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भातले अपडेट. सुमोटो याचिकेवरील पुढील सुनावणी आता 23 ऑक्टोबरला होणार आहे. सुनावणीच्या दरम्यान पोलिसांच्या कारभारावरून हायकोर्टानं फटकारला आहे. आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का असा सवाल हायकोर्टानं केला. पोलिसांनी आधीही नीट काम केलं नाही आणि आत्ताही करत नाहीत असं हायकोर्टानं म्हटलंय. दरम्यान बदलापूर शाळेमधील संचालक फरार आहे. बदलापूर प्रकरणात हायकोर्टानं राज्य सरकारला झापलं. शाळेचे अध्यक्ष आणि सचिव या दोघांना अजून अटक का झालेली नाही? तुम्ही दोघांना अटकपूर्व जामीन मिळण्याची वाट पाहत आहात का? आम्ही दोघांना शोधण्यात अजून तरी अपयशी ठरलो आहोत, सरकारी वकील. पोलिसांनी या आधी नीट काम केलेलं नाही, आताही ते करत नाही आहेत, हायकोर्ट. सुनावणी दरम्यान अक्षय शिंदेच्या वकिलांकडून कोर्टात बोलण्याचा प्रयत्न. वकील, कटार नवरेंना परवानगी न देता कुणालाही हस्तक्षेप करू देणार नाही असं कोर्टाने स्पष्ट केलं. हे प्रकरण जामीन देण्यास योग्य नाही, घटना अतिशय संवेदनशील आहे. तसंच पोलिसांना तपासात सहकार्य करण्याऐवजी आरोपी बनवताच हे आरोपी फरार झाले. या प्रकरणात जामीन देता येणार नाही, हायकोर्टानेही अटकपूर्व जामीन नाकारला. शाळेच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये छेडछाड झाल्याचं हायकोर्टात निरीक्षण. घटनेच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. शाळेच्या ट्रस्टींना घटनेची कल्पना असूनही त्यांनी ती लपवली. गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतरही स्थानिक पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. गुन्हा दाखल होण्याच्या आधीच ते फरार झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता नायर रुग्णालयाच्या डीनची बदली करण्यात आली. नायर रुग्णालयामध्ये लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विद्यार्थिनींकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करण्यात आली. तर नायर रुग्णालयाच्या डीनपदी डॉक्टर शैलेश मोहिते यांची नेमणूक करण्यात आली आहे. एका विद्यार्थिनीकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करण्यात आली. एका विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर आणखी 10 विद्यार्थिनींकडून तक्रार दाखल करण्यात आली. विनयभंगाच्या तक्रारीनंतर सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडून तपास करण्यात आला आणि तपास सुरू असतानाच मुंबई महापालिकेकडून सहाय्यक प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई झाली. फक्त निलंबन नको, सहाय्यक प्राध्यापकाची बदली करण्याची तक्रारदार विद्यार्थिनींची मागणी. निलंबित प्राध्यापकाला कॉलेजच्या आवारातच शासकीय घर दिल्याचा मनसेचा आरोप आहे. संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सीएम शिंदेंनी पालिका आयुक्तांसोबत चर्चा केली. नायरच्या डीनची तत्काळ बदली करा, शिंदेंनी पालिका आयुक्तांना हे आदेश दिले. प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष समितीची स्थापना करण्याच्याही सूचना देण्यात आल्या. सीएम शिंदेंच्या आदेशानंतर नायरच्या डीनची तत्काळ बदली करण्यात आली. आरोग्य क्षेत्रामधील अशा घटना गंभीर आहेत, कडक कारवाई करू असं शिंदेंनी म्हटलंय. सुटीवर पण जर मुली महिला आमच्या सुरक्षित राहणार नसतील तर त्यांना माझी लाडकी बहीण, माझी बेटी बचाओ बेटी, हे मग सगळं पुस्तकीत राहील. आपण आता सगळ्यांनी, इथे राजकारण नकोच आहे, सगळ्यांनी याच्यावर कडक कारवाई करू. अशा डॉक्टरांना किंवा अशा सैतानाला, विकृत माणसाला कारवाई झाली पाहिजे. जर त्याला कोण वाचवत असेल डीन वगैरे तर त्यांच्यावरही कारवाई झाली. मुंबई महानगरपालिकेचे म्युन्सिपल कमिशनर गगराणी साहेब यांच्याशी बोलले. गगराणी साहेबांनी मुलींना सांगितलं होतं की तुम्ही तात्काळ गुन्हा दाखल करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण त्यावेळेला मुलींनी त्यांची परीक्षा असल्याचं कारण सांगितलं आणि गुन्हा दाखल केला नाही. आजही त्या मुलींनी जाऊन गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आणि त्यामुळे सगळ्या पद्धतीने शासन मुलींच्या सोबत आहे. हा जो मुद्दा आहे ते 2-3 प्राध्यापक, डीन आणि आणखीन एक असे तिघा दोघांच्या तिघा चौघांच्या
संबंधित आहेत. तुमच्यासोबत ज्यांनी चुकीचं वर्तन केलंय त्यांना शिक्षा होणं क्रमप्राप्त आहे. पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करू द्या. आणि एक महत्वाची बातमी, माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपमधल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सरकारच्या धनगर आरक्षणावरील भूमिकेचा निषेध करत त्यांनी आपला राजीनामा दिला. लवकरच नवीन भूमिका जाहीर करणार असं पद्माकर वळवी यांनी म्हटलंय. यापुढे आदिवासी समाजासाठी संघर्ष करणार असं पद्माकर वळवी यांनी म्हटलं आहे. आणि आता महत्वाच्या बातमी आपण पाहूया. मुस्लिम जिहाद आणि पाकिस्तान हे शब्द वापरल्याशिवाय भाजपला पर्याय नाही. विजय वडेट्टीवारांचा हल्ला बोल. जिहाद, मशीद, हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान हे म्हणावंच लागतं. हे म्हटल्याशिवाय त्यांना मत देऊ मिळू शकत नाही. त्यांच्या डिपॉझिट गोल होतील हे जर चार शब्द वगळले तर. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःला कायद्याच्या चौकटीमध्ये अडकवून घेऊ नये. मतांच्या राजकारणामुळे स्वतःला अडचणीत आणू नका. अॅट्रॉसिटी दाखल होऊ शकतो. धनगर आरक्षण अहवालाबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान. उपमुख्यमंत्र्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली सुद्धा त्या दोघांना असणार केसेस दाखल करता येतात. तुम्ही अशी काही कृत्य करू नका की जेणेकरून तुमच्यावरती कारवाई होईल. आम्ही कुणासोबतही जाणार नाही, मात्र भाजप सोडून सगळ्यांसाठी आमचे दरवाजे खुले. प्रकाश आंबेडकरांचं सूचक वक्तव्य. तर आदिवासी आणि ओबीसींना बरोबर घेऊन आघाडी उभी करत असल्याची आंबेडकरांची माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 7 तारखेला पुणे दौऱ्यावर. राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्रामधील विधानसभेच्या जागांचा आढावा घेणार. राज ठाकरे पुणे दौऱ्यामध्ये इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी घेणार. उद्याचा मुख्यमंत्री ठरलेला आहे सांगायची गरज नाही. जनतेच्या मनात बसलेलं नेतृत्व परमेश्वर सुद्धा हटवू शकत नाही. एकनाथ शिंदेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार. शहाजी बापू पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त. आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला 1500 रुपये मिळाले असते का? शहाजी बापू पाटील यांचं विधान. स्वतःच्याच बंदुकीमधून गोळी सुटल्यामुळे अभिनेता गोविंदा जखमी. बंदूक कपाटामध्ये ठेवत असताना पायाला गोळी लागल्याची माहिती. क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पोलिसांकडून अभिनेता गोविंदा यांची बंदूक जप्त. चौकशीही सुरू.